आता पाहूयात एक बातमी प्लाझ्मा डोनेशन संदर्भातली. प्लाझ्मा डोनेशन ज्यांच्यासाठी आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी एक खुश खबर आहे, कारण आता मुंबई महापालिकेच्या KEM नायर या रुग्णालयातनं दुसऱ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा मिळणं सहज शक्य होणार आहे. यासाठी त्यांना नाममात्र दर, सरकारी दर जे आहेत ते त्यांना द्यावे लागणार आहेत. आणि यासाठी ज्या रुग्णालयात त्या रुग्णांवरती उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांचं पत्र लागणार आहे. याआधी असा निर्णय झालेला नव्हता. लालबागचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं प्लाझ्मादान शिबिर घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जे प्लाझ्मा तयार झालेले होते किंवा जे मिळालेले होते ते KEM नायर आणि सायन याच रुग्णालयातल्या रुग्णांना दिले जात होते. मात्र दुसऱ्या रुग्णालयातल्या रुग्णांना ते प्लाझ्मा दिले जात नव्हते. यावेळेला शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी हा निर्णय बदलण्यासंदर्भात पुढाकार घेतला होता. त्यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकणी यांच्याशी संपर्क साधला होता आणि यानंतर आता निर्णयात बदल झालेला आहे. त्यामुळे KEM नायर आणि सायन रुग्णालयातल्या ब्लड बँकमध्ये जे प्लाझ्मा उपलब्ध आहेत ते प्लाझ्मा आता मुंबईतल्या अन्य रुग्णालयातल्या रुग्णांना वापरता येणार आहे. या परिपत्रकाप्रमाणे आता मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये एखाद्या रुग्णाला जर प्लाझ्मा हवा असेल आणि तशी हॉस्पिटलनी मागणी केली आणि तो जर त्या प्लाझ्माच्या गाईडलाईनमध्ये बसत असेल तर तो प्लाझ्मा KEM हॉस्पिटलमधून घेऊन जाऊ शकतो. यामुळे एक होणार आहे, एकतर जीव वाचेल त्या रुग्णाचा आणि त्याचबरोबर प्लाझ्मा दात्याने एक समाधान मिळेल की मी दिलेला प्लाझ्मा हा योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसाठी वापरला गेला. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे आणि यामुळे नागपुरात मध्ये पुन्हा आता एकदा वीकेंड जनता कर्फ्यू सुरू झालेला आहे. नागपुरात 2 दिवसाच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झालेली आहे. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जनता कर्फ्यूचे असणार आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा जनता कर्फ्यू असाच सुरू ठेवला जाणार आहे.